आम्ही सर्व एक आहोत. हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन देणारा अमरावती शहरातील नामवंत वकील उद्योजक आणि इतर कलाकारांनी मिळून तयार केलेला सुलतान शंभू सुभेदार हा मराठी चित्रपट लवकरच येत्या 13 मेला महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. अमरावतीच्या मातीतील व्यक्तींनी या चित्रपटाची निर्मिती करून अमरावती येथीलच कलाकारांनी चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे. हा चित्रपट बघून सर्वांच्या मनात एकतेची भावना नक्कीच निर्माण होईल. या चित्रपटाचे निर्माता उद्योजक कैलाश गिरोडकर, गीत व लेखन ॲडव्होकेट प्रशांत भेलांडे व मुख्य भूमिकेत यश कैलाश गिरोडकर आहेत. नमस्कार सर्वांना, मी यश कैलाशराव गिरोडकर. आता येणारा विदर्भाच्या मातीतला आणि वराडी भाषेचा साज असलेला हा चित्रपट सुलतान शंभू सुभेदार लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 13 मे 2022 रोजी रिलीज होणार आहे आणि आपल्या अमरावतीच्या प्रभात टॉकीजला हा लागणार आहे. तर सर्वांना मी ही कडकडीची विनंती करतो की हा चित्रपट आपण नक्कीच बघायला या, हा चित्रपट आपण नक्कीच बघायला या. आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला माणुसकी म्हणजे काय, खरी माणुसकी म्हणजे काय आणि बाप लेकाचं प्रेम, अतूट प्रेम या चित्रपटामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर राज माने, प्रोड्युसर कैलाशजी गिरोडकर आणि ॲज अ को प्रोड्युसर माझी आई छाया गिरोडकर आणि मयूरजी रापुरे आहे. आणि या जे स्टोरी रायटिंग आहे ते ॲडव्होकेट प्रशांत भेलांडे आणि त्यांचे जे गाय या चित्रपटाचे जे गीत लेखन आहे ते सुद्धा ॲडव्होकेट प्रशांत भेलांडे सरांनी केलेली आहेत. आणि या चित्रपटाची मुख्य भूमिका दिगंबर नाईक, किशोर महाबोलेजी आणि मी सुद्धा यश गिरोडकर आहोत. तर सर्वांना कडकडीची विनंती करतो की हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात नक्कीच बघायला जा आणि आपल्या सर्व नातेवाईकांना, आई वडिलांना आणि मित्रमैत्रिणींना नक्कीच सांगा आणि हा चित्रपट नक्कीच बघायला या, हीच माझी विनंती. धन्यवाद. अमरावतीकर सर्व मित्रमंडळी, अमरावतीच्या सर्व जनतेला नमस्कार. मी कैलाश गिरोडकर. आपण एक अमरावतीच्या भूमीवर, अमरावतीच्या अमरावती शहरामध्ये एक पिक्चर जी ज्याचं नाव आहे सुलतान शंभू सुभेदार, ही 13 मे 2022 प्रभात टॉकीज येथे रिलीज करत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर आपण रिलीज करत आहे. तरी सर्व इष्टमित्रांना, आपल्या परिवाराला घेऊन हा आपला एक अमरावती शहराचा एक ॲक्टर यश कैलाश गिरोडकर याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व लोकांनी यशला आशीर्वाद द्यावा आणि हा पिक्चर नक्की आणि नक्की बघावा.